नमस्कार सिद्धी टेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटका गळा ब्लाउजला कसा जोडायचा ते बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण डब्ल्यू आकाराचा गळा कसा जोडायचा ते बघितलं होतं त्यासाठी मी हा गळा कट करून घेतलेला आहे आपण माग तो बाजूला ठेवूया हे आस्तर आहे आणि हा मेन ब्लाऊज पीस आहे आपण हे बाजूला ठेवूया आणि आस्तरवरती सगळ्यात पहिले आपण मागचा भाग कट करून घेणार आहोत बंद बाजू ही आपल्या बाजूला ठेवायची आहे आता हे अस्तर व्यवस्थित सरळ असल्यामुळे आपल्याला खाली रेश नाही मारायची आहे सगळ्यात पहिले आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे ब्लाऊजची पूर्ण उंची साडे आहे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे या पॉइंटवर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे या ब्लाऊजची छातीची साईज आहे अडतीस इंचाची तर मी पावणे सहा इंचाचं शोल्डर रुंदी घेत आहे इथून खाली मुंडा ही मी पावणे सहा इंचाचाच घेत आहे या पॉइंटवर आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच टाकायचा आहे तर अडतीचा चौथा साडे नऊ इंच येत आहे त्याच्यावरती आपल्याला एक मार्क करून घेऊया आणि इथून पुढे दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी आपल्याला घ्यायचं आहे इथं आपल्याला हा पिंच बाहेरच्या बाजूला काढून एक तिरकी रेश मारायची आहे आणि इथं मुंड्याचा एक इंचावरती सेप देऊन घ्यायचा आहे आता इथं आपल्याला कमर घेरचा चौथा भाग टाकायचा आहे कमर घेर आपली चौतीस इंचाची आहे चौतीसचा चौथा भाग साडेआठ येत आहे त्याच्यावर एक मार्क करू इथून पुढं दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि इथून पुढं एक इंच हे जो आपण मागच्या भागाला ट्रक्स मारतो त्या साठी घेतलेला आहे आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडू आणि जोडून घेऊया आणि नंतर कट करून घेऊया इथून असं आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आता या अस्तर ठेवून आपल्याला मेन ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घ्यायचा आहे ते ते हे मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून मी आता कट करून घेत आहे हे मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे ते आता आपण बाजूला ठेवूया आणि कॅनवासच्या गळ्यासाठी आपण अस्तर कट करून घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला बाजूने आणि कट करून घ्यायचं आहे अस्तर हे मी कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रेस करून सुद्धा हे कॅनवास गळ्याचा चिकटून घेऊ शकता मी याला टाचणी लावून घेणार आहे या अशा पद्धतीने मी टाचण्या लावून घेणार आहे ह्या मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता आपण मशीनवर बघूया गळा कसा जोडायचा ते ह्या आपण पिना लावून घेतलेला आहे त्यात आपण पहिले पूर्ण जोडून घेणार आहोत आज तर असं कॅनव्हासला व्यवस्थित पूर्ण राऊंड असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे इथून इथपर्यंत एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जा हा जादाचा अस्तर आहे ते आपण कट करून घेऊया आता आपल्याला याचा मध्य काढायचा आहे हे आपण बाजूला ठेवूया आता मागचा भाग पहिले जोडून घेणार आहोत हा मागच्या भागाला आपण पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून जोडून घेणार आहोत हे जे जादाचा ब्लाउज पीस आहे तो आपण चारही बाजूनी कट करून घेऊया आता आपण याचा काढून घेणार आहोत वरण आणि खालच्या बाजूनेही काढून घ्यायचं आहे मद्य ह्यात आपण मद्य काढून घेतलेला आहे ब्लाऊज पीसची बाजू वरच्या बाजूला करून आपल्याला त्याच्यावरती मटक्या गाळा जोडायचा आहे व्यवस्थित हा मद्य आणि हा मध्य व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला अस्तरचा कपडा आणि कॅनव्हासचा का, का असतर हालणार नाही ह्या मी अशा पिना लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पूर्ण अशी राऊंड मटका आकाराला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला कडण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण मटक्या गळाला मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण अशी व्यवस्थित शिलाई मारायची आहे बाजूने एकदम आपल्याला अर्धा इंचाचा गॅप ठेवून आता पूर्ण हा गळा कट करून घ्यायचा आहे पूर्ण असा अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे आपल्याला आणि हे कट करून घ्यायचं आहे हे मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहे चारी बाजूनी हे मी पूर्ण असे कट मारून घेतलेले आहेत आता आपल्याला अस्तरची बाजू आतल्या बाजूला अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने असं प्रेस करून घ्यायचं पूर्ण राऊंड आपल्याला असं करून घ्यायचं आहे नंतर ना आपण ह्याच्यावरती शिलाई मारणार आहोत आता आपल्याला इथून अशी पूर्ण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजूनी याशी व्यवस्थित मी पूर्ण राऊंड अशी शिलाई मारून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये हा असा आपला मटका गळा झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये कॅनवास व्यवस्थित बसलेला आहे आता आपण याला कमरपट्टी जोडून घेणार आहोत कमरपट्टी मी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला नाडी लावायची आहे मटक्या गळ्याला ही मी तयार नाडी अशी घेतलेली आहे त्याला आपण एक साधेसे गोंडे तयार करूया पहिले नंतर आपल्याला ही नाडी मटक्या गळाला जोडायची आहे गोंडा बनवण्यासाठी मी हा एक छोटा चौकन कट करून घेतलेला आहे एकदम साधा गोंडा आहे इथून आपल्याला इथून इथपर्यंत इत शिलाई मारून गोंडा तयार करून घ्यायचा आहे सुंदर असे हे आपले छोटेसे गोंडे तयार झालेले आहेत हे आता आपल्याला मटक्या गळाला जोडायची आहे नाडी वरून आपल्याला तीन इंचा अंतर ठेवायचा आहे आणि या पॉईंट वरती आपल्याला मटक्या गाळ्याला नाडी जोडून घ्यायची आहे सुंदर असा हा आपला मटका गळा शिवून तयार झालेला आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कॅनवास कसं जोडायचं ते शिकवलं आता आपल्याला हे जी कॅनव्हासच्या आतली बाजू आहे त्याला इथं अशी पूर्ण राऊंड हातशिलाई करून घ्यायची आहे म्हणजे कॅनव्हास आपलं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शिकण्यासारखं का वाटलं असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा धन्यवाद